झोळंबे येथील पांडुरंग मंदिरात 7 ते 14 डिसेंबर या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. झोळंबे येथे वैकुंठवासी हरिभक्त पारायण परमपूज्य श्रीयुत सद्गुरु वासुदेव महाराज वझे यांच्या आश्रयाखाली चालत आलेल्या पांडुरंग मंदिरात 7 ते 14 डिसेंबर या 7 दिवसात अखंड हरिनाम सप्ताहाचे अनुयायी व भक्त मंडळींनी आयोजन केले आहे. सफला एकादशीचे औचित्य साधून रोज सकाळी 8 ते 12 या वेळेत तुकाराम गाथा पारायण होणार आहे. ज्यांना पारायणास बसायचे असेल त्यांनी नारायण बाळकृष्ण वझे झोळंबे यांच्याशी 0 23 63 257 123 या नंबरवर संपर्क साधावा. त्याचप्रमाणे ज्यांना कथा कीर्तन प्रवचन व भजन करून सद्गुरूंची सेवा करण्याची इच्छा असेल त्यांनी दुपारी 3 ते 6 पर्यंत सेवा करावी असे अध्यक्ष पांडुरंग मंदिर झोळंबे यांनी आवाहन केले आहे. या ठिकाणी सद्गुरु वझे महाराजांच्या आशीर्वादाने अनुग्रह दिला जातो. हरिभक्त परमपूज्य वासुदेव बाळकृष्ण वझे यांचा जन्म 12 जुलै 1899 ला झाला. त्यापासून अखंड नामातच ते राहिले. मोडी लिपीवर त्यांचे प्रभुत्व होते. वयाच्या 49व्या वर्षी म्हणजेच 31 ऑगस्ट 1948 रोजी ते अनंतात विलीन झाले. त्यांना सावंतवाडी राजघराण्याचा राज्याश्रय लाभलेला होता. आजही या मठात त्यांचे वंशज वर्षातून आषाढी कार्तिकी माघी विजयादशमी या दिवशी अनुग्रह देतात. तुकाराम महाराज संप्रदायातून या ठिकाणी अनेक उत्सव साजरे होतात. महाराजांनी व्यसनमुक्तीचा संदेश त्या काळात आपल्या कीर्तनातून दिला होता. या ठिकाणी साधारणपणे आजच्या घडीला 7000 जवळपास सांप्रदायिक भक्त मंडळी आहेत. अखंड नामस्मरणात ही मंडळी स्वतःला विसरून जात आहेत. हा जो अखंड हरिनाम सप्ताह आहे हा आमच्या संप्रदायाचंही वैशिष्ट्य आहे. प्रत्येक 3-3 वर्षाने आपण हा साजरा करतो. त्याच्यामध्ये 8 दिवस हा पारायणाचा कार्यक्रम असतो. पारायणामध्ये एकतर ज्ञानेश्वरी असते नाही तर गाथापारायण असते. ह्यावर्षी गाथापारायण घेतलेलं आहे. आम्ही सगळे सांप्रदायिक भक्त मंडळी तसेच संप्रदायाच्या व्यतिरिक्त सुद्धा मंडळी हे खुलं आहे. व्यासपीठ सांप्रदायिक भक्त मंडळी बाबांची वासुदेव महाराजांची भक्त मंडळी पण आहे. त्याच्या आणखी त्याच्या व्यतिरिक्त संप्रदायाच्या व्यतिरिक्त सुद्धा माणसं इकडे येऊन सेवा करू शकतात. ह्याच्यामध्ये 8 दिवस गाथेचं पारायण होतं. गाथेच्या पारायणामध्ये सकाळी 8 वाजता पारायण सुरू होतं.
मग संध्याकाळी हरिपाड जो नित्यनेम आहे हरिपाड आहे, संध्याकाळी परत हरिपाड झाल्यानंतर लगेच दिंडी असते, दिंडी झाल्यानंतर मग लगेच सकाळी काकडा आरती असते, असा कार्यक्रम संपूर्ण दिवसाचा कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये ही जी आमची भक्तमंडळी आहे सगळी लहानापासून थोरापर्यंत बायकापासून मुलापासून मुलापर्यंत अशी सगळी मिळून आम्ही हा कार्यक्रम साजरा करतो. आणि ह्याच्यामध्ये असा आनंद आहे की एकत्रितपणा आहे, प्रेम आहे, आमची संप्रदायाबद्दल आमची आवड आहे, ह्या भक्तिमार्ग ह्या ज्ञानाबद्दल आम्हाला जिज्ञासा आहे, अशी सगळी मिळून आम्ही सगळी लोकं महाराजांच्या नामसंकीर्तनामध्ये अगदी आनंदित होऊन जातो, अगदी मंत्रमुग्ध होऊन जातो आणि असा आम्ही कार्यक्रम हा साजरा करतो आणि खूप मजा येते, खूप आम्हाला आनंद मिळतो याच्यामध्ये. ही एक त्याला सांगड आहे, हे नामस्मरण आहे, महाराजांचं नामस्मरण आमच्याकडे आहेच, ते पूर्वीपासूनच आहे, त्याच्यामुळे हे त्याला अनुसरून हे जोड आहे, त्याच्यामुळे हा आनंद आम्ही भक्तिरस हा आम्ही घेतो, हा भक्तिरस आहे ना तो आम्ही घेत असतो, त्याच्यामुळे हे आणखी आम्हाला मजा मिळते. मला स्वतःला तर ह्याच्यामध्ये भरपूर आनंद मी घेतो, दिंडीला म्हणा, हरिपाठाला म्हणा, हे पारायणाला म्हणा, असे आम्ही सगळे मिळून हा मी मला स्वतःला मी अनुभव घेतो, हा वाचनाचा म्हणा आनंद घेतो, त्याच्यामुळे हे एक 8 दिवसीय सेवा होते आमच्याकडून महाराजांची, म्हणा लोकांना ह्याच्यापासून काहीतरी आनंद मिळतो, लोकांना पण ज्ञान मिळते ह्याच्यापासून, आम्हाला पण मिळतं. जन्माला येतानाच ते पूर्वसंचिताप्रमाणे म्हणजे आत्मज्ञानाच्या ह्याच्यातूनच जन्माला आले, जन्मतात त्यांची दृष्टी अगदी उद्भव म्हणजे वळलेली होती. जेव्हा विठ्ठल नामाचा त्यांच्या शब्द कानात पडता क्षणी ती पुन्हा शुद्धीवर आले, म्हणजे माणसात आले. त्याच्यानंतर बालशिकपणाचं सगळं बालबोध शिक्षण त्यांच्या घरीच झालं आणि पुढचे शिक्षणार्थी म्हणजे भिक्षुकी शिक्षणार्थी ते गोव्यात वगैरे पाठवले गेले, त्यांचं त्याच्यात मन रमलं नाही, हे काय बरोबर नाही, थोटांड असं त्यांना वाटलं आणि म्हणून तेही सोडून दिलं. आणि सत्यज्ञान काय आहे, सत्य त्यातलं काय हे जाणून घेण्यासाठी त्यांनी गुरु चांगला केला पाहिजे, चांगला गुरु असेल तर आपल्याला ज्ञान चांगलं मिळू शकतं, म्हणून त्यांनी गुरु शोधण्याचा 28 प्रयत्न केला. रात्र दिवस जंगल रान सगळी तुळवली, हिरण्यकेशीपासून ह्याचे मेढ्यापासून सगळी रत्नागिरी कुठे शिल्लक ठेवलेलं नाही, मुंबई सगळे सोलापूरपर्यंत. आणि असंच असताना त्यांना मुंबईला गेलेले असताना अगदी तापलेल्या तप्त पत्र्यावर उभे असलेले धोंडी महाराज दिसले, त्यांनी तेथे त्यांचे पाय धरले आणि त्यांना गुरु केले. एवढं बालक लहान असताना एवढं हे जर आहे त्याला तर समजतं आहे, म्हणून ते त्यांनी सुद्धा अगदी आपल्या मुलाप्रमाणे त्याने घरी घेऊन गेले, बोलणी झाली त्यांना, ते नंतर हा हुशार आहे काही सामान्य माणूस नाही, त्यांना जाणीव झाली त्याची, मग आपल्याकडे ठेवून दिला, ते उपदेश दिला आणि थोड्याच दिवसात त्यांच्याकडून हा पूर्णपणे बरेच काहीतरी ज्ञान प्राप्त करून घेतलं, अलोट की शक्ती अलोट होती. आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे हे कार्य तू पुन्हा मी जरी तुझ्या सांगितलं तरी तुझ्या गावात जाऊन कर, इतर गोरगरीब असतील, रंजले गांजले असतील, त्यांना पुढे आणण्यासाठी हाच मार्ग आहे, दुसरा नाही असं सांगितलं, म्हणून ते येथे आले. तिथून त्यांच्या आदेशाप्रमाणे ती कीर्तनं चालू केली. असेच एकदा पण देऊला गेले असताना त्यांना आत्मसाक्षात्कारी पादुका प्राप्त झाल्या, बघितल्या, पूजन केलं, नमस्काराला ठेवल्या आणि ध्यान धरलं, तेव्हा त्या भास झाला तुकाराम तुकाराम असा. आणि तेथे आकाशवाणी झाली की ह्या पादुका घेऊन तू घरी जा, पूजन कर, हे पादुकाच्या रूपाने मी तुझ्याकडे येतो आणि पुढचं कार्य तू हाती घे. हेच वाक्य त्याने आपल्या गुरुंना विचारलं, गुरुंनी सांगितलं होय माझ्या आदेशाप्रमाणे चाललेलं आहे, तू घरी जा, तेच कार्य तू कर, जे दुःख कष्टी असतील त्यांचं दुःख दूर करण्यासाठी प्रयत्न कर, बाकी हे सगळं नश्वर आहे, काय राहणार नाही. ते पादुका घेऊन आले घरी, त्याचं पूजन केलं आणि मग त्यांना वाटलं आता त्यांचं दैवत तुकाराम विठ्ठल रुक्मिणी ते आणावं. मग ते पंढरपूरला गेले असताना विठ्ठल रुक्मिणी ज्ञानेश्वर तुकाराम यांचे पुत्र मूर्ती तयार करून आणल्या, त्याच्या योग मार्गाने त्यांची स्थापना केली. पुढे ही मठाची आता बघली जागा आहे, ही अगदी तोटकी होती, काबळ्याचा नंतर कौलारू नंतर साधारण असा बांधलेला पुरे ना, लोक खूप येऊ लागले. मग ते मठाच्या जागेसाठी त्याने बापूस शेरीत जमीन ती मागणी केली, फक्त 1.25 गुंठा जमीन मला पाहिजे.
बापूसाहेबांनी त्यांची कीर्ती ऐकली होती आणि म्हणून त्यांना 11 गुंठे जमीन दिली. त्याच्यात हा मठ, आता इतर भक्तपुंडलिक, त्यानंतर नारद अशी देवस्थानं सगळी तयार झालेली आहेत, त्यांच्या ह्यानी झालेली आहे सगळं. त्यानंतर गोव्यात जायला तेव्हा बंदी होती आणि बंदी असल्यामुळे जेव्हा समजलं की बा इथे त्या वेळेवर महाराजांना त्रास होतो आहे, तेव्हा बापूसाहेबांनी त्यांना ताम्रपट लिहून कीर्तनाचा प्रभाव एवढा वाटला की उघड्यासारख्या गावामध्ये जलोदरासारखे सगळे गावातच सगळे लोकांना जलोदरासारखा आजार, म्हणजे काही ठराविक 40-45 वयाचे झाले की पोट फक्त फुकायचं, थोड्या अवधीत हे व्हायचं, ते सगळे लोक जमून आले, महाराजांचे पाय धरले. महाराज म्हणलं माझ्याकडे तसं काही नाही, पण हे आपण नेऊन फुल त्या तळीमध्ये टाकायचे, पाणी पितात त्याच्यात, आणि टाकता क्षणी जसं उखळतं पाणी तसं उखळलं आणि उद्यापासून हे प्या. तिथून लोकांचे सगळे आजार नष्ट आले, पण एक अट घातली, हे तीर्थ म्हणून जे कोण येतील त्यांच्याकडून नवा पैसाही घ्यायचा नाही. 1899 जन्म आणि 1948 त्यांनी देह ठेवला. 31 ऑगस्ट 1948 त्यांनी देह ठेवलेला आहे. तेथे गेल्यानंतर ते आता महादेवाचं देह वर्ण्यातील मोठं देवस्थान आहे, ह्याचा शोध महाराजांनी लावून दिला. त्यांची जी घडी होती देवस्थानाची त्यांनी बसून दिली. आता सगळे वर्ण्यातील सगळे लोक देवापेक्षा बाबांना देव म्हणतात. तेथे काहीतरी कार्य असलं तर पहिलं बाबांचा फोटो पूजन करतात, बाबांना नारळ ठेवतात आणि कार्याला सुरुवात करतात. आता सध्या असलेले आपले दुसरे वासुदेव महाराज येथे बसलेले आहेत, हे महात करतात. अगदी त्यांच्यापेक्षा आत्मज्ञानावर त्यांचा खूप भर आहे आणि त्या ह्याच्याप्रमाणे ते चांगले करतात आणि त्याच्यात हातखंड त्यांचा आहे. हे दिवस आषाढी, कार्तिकी, माघी आणि विजयादशमी ह्या दशमीच्या दिवशी रात्री चालतं, 8 ते सकाळी उजाडेपर्यंत. कधीकधी मग अगदीच माणसं जास्त झाली, नाही शक्य झालं तर मग पुन्हा दिवस ठरवावा लागतो. आणि येथे असलेले सगळ्या ह्याच्यात कार्यालयामध्ये सगळ्या प्रकारच्या नोकरीमध्ये असलेले असे समाविष्ट, पोलीस आहेत, इंजिनियर आहेत, वकील आहेत, त्याच्यानंतर ऑफिसात करणारे जज म्हणजे कोर्टाची कामं करणारे अशीही माणसं आहेत आणि पोलिसाची खूपच आहेत, सगळ्या प्र शिपाई पोलीस सगळ्या प्रकारची माणसं आहेत. पण येथे तुम्हाला जाणवणार नाही वाटणार हो पोलीसमध्ये आहे जज आहे असं कुठे जाणवत नाही, येथे सगळ्यांना समान वागणूक दिली जाते.